अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान फत्तेपूर यांच्या वतीने फत्तेपूरमधील बस स्टँड परिसरात फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। फत्तेपूर शहरातील अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी फत्तेपूर येथील नागरिकांसह बस स्टँडवर येणाऱ्या सर्व बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर तसेच प्रवाशांना स्वतः बसमध्ये जाऊन प्रसादाचे वाटप केले। आज जेबीएन महाराष्ट्रातर्फे सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज माऊली प्रतिष्ठान फत्तेपूर यांनी जो फराळाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, या फराळाच्या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्त, येणारे प्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर हे सर्व लाभ घेत आहेत। माऊली प्रतिष्ठानचे काही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात, सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात, यांच्याकडून आपण जाणून घेऊ या कार्यक्रमाचा आयोजन कसं केलं आणि पहिलं वर्ष आहे या तुम्हाला हे सर्व प्राप्त झालं। या वर्षापासून नवीन उपक्रम केलेला आहे आणि आज आषाढी एकादशीच्या महापर्वावरती फराळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। तसेच विशेष प्रवासातील एसटी बस, इतर ज्या प्रवासी गाड्या असतील, दिंडीच्या जाणाऱ्या गाड्या असतील, यांना विशेष करून आम्ही त्यांना फराळाचं वाटप, तसंच प्रत्येक गाडीमध्ये प्रवाशापर्यंत पाणी पाऊच व्यवस्था आम्ही केलेली आहे। तसंच आम्हाला गावातील सर्व लोकांचा सहभाग यामध्ये आम्हाला उत्स्फूर्तपणे मिळालेला आहे आणि या आम्हाला पाडू राहण्याचा खूप मोठा आशीर्वाद आहे की आमच्याकडून असे कार्य वारंवार घडत राहो आणि पुढेही आमच्याकडून अशाच गोष्टी समाजासाठी घडत राहो, या आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या मी प्रार्थना करतो। धन्यवाद। फराळाचा कार्यक्रम आयोजित केला, हे पहिलं वर्ष आहे। या प्रतिष्ठानचा एक सामाजिक सलोखा याच्यातून दिसतो, याच्यातून धर्माचं, समाजाचं कार्य, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना सहकार्य मिळतं आणि या माऊली प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष, सदस्य, सर्व राज्यकारणी आहे यांना मी शुभेच्छा देतो। यांच्या अर्थात समाजाचं असंच कार्य घडत राहो अशी वाडूरंगाच्या मी प्रार्थना करतो। जय आता शुभप्रसंगी आमचे मित्र जे पांडुरंग यांच्या जी माळा आलेली आहे, ती माळा आज आमचे मित्र विनोद करंकर यांना आज ती परिधान करणार आहे। या शुभप्रसंगी त्यांनी ती माळा त्यांना परिधान करावी अशी मी त्यांना विनंती करतो। आमचे वेदांत ॲटो सर्व्हिस फत्तेपूर ते आमचे मालक विनोद करंकर साहेब, आम्हाला या कार्यक्रमातून आम्हाला एकच पावन होत आहे की हे आमच्या पांडुरंगाचे लीन होत आहे, यांना आम्हाला पांडुरंगाचं माळ त्यांच्या घरात घालण्याचं अभाग्य आम्हाला भेटत आहे आणि त्यांचंही जीवन सार्थक लागतं अशी पांडुरंगाचे प्रार्थना करतो। बोलो श्री गजानन महाराज की जय। ड्रायव्हर यांना सर्वांना आपला सुद्धा लाभ होतो। आपण या ठिकाणी बघू शकतात तुमची दिंडी निघाली शेगाव आणि पूर्ण महाराष्ट्र दर्शनासाठी, या दिंडीने सुद्धा इथं प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि ती भाविक भक्त पुढं शेगाव या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र विचारणार आहे आणि माऊली प्रतिष्ठानच्या वतीने इथं प्रसादाचा वाटप करण्याचा कार्यक्रम होता, त्या प्रसादाचा लाभ या दिंडीने इथं घेतलेला आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।